सिरियल मध्ये सिनेमा मध्ये तुम्ही दाखवू शकता नाटकात त्याची अमुक एक घटना मागे घडली कुठेतरी ती फक्त अरे अमुक अमुक घडलं त्याचं एखादं तुम्हाला शब्दातून लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. आणि म्हणून नाटक हे खरं तर खूप लेखकासाठी महत्वाचं आहे. माझं म्हणणं आहे की आत्ताच्या मालिका लेखकांना माझ्या आमच्या ज्या वर्कशॉपमध्ये हे सांगतो की किमान एक नाटक लिहा अभ्यास करून व्यायाम म्हणून तुम्हाला खूप फरक जाणवेल. आणि आता खूप चांगली नाटकं लिहिली जात नाही जे दुर्दैवाने, कारण मुळात नाटक लिहून करणं लेखकाला परवडत नाही कारण पूर्वीसारखे प्रयोग होत नाही. पूर्वी ने काय नाटकात हे चाललं नाटक तर 25-30 प्रयोग व्हायचे, निदान व्यसन नाही पण रेशन तरी भागायचं. पण आता 10-15 प्रयोग झाले तरी डोक्यावरनं पाणी आणि लेखकांना तसेही कमी पैसे मिळतात. त्याच्यामुळे नवीन जी मुलं येतात ती म्हणून आम्ही कशाला नाटक लिहू, त्याच्यापेक्षा आम्हाला सिरियल लिहिणं परवडतं. आणि मग निर्माते बघून मारतात की नवीन मुलं लिहित नाही. शेवटी मुंबईत सगळं आता किती कठीण झालं, खर्चिक झालंय. कुठून कुठून माझ्यासारखी, मी तर कोकणात आलो, जवळून आलो, कुठल्या तरी खेडेगावात मराठवाड्यात वगैरे मुलं येतात आणि कशी ते जगतात काय म्हणजे खूप खरं तर त्यासाठी कौतुक आहे. मी इथून परत गावी जाऊन माझ्या माझ्या त्या स्वतःच्यात राहिलो असतो सुखाने, मला काही उपाशी मिळत नसते. पण अशी मुलं खरंच इथे येतात आणि ती करिअर करतात इथे येऊन जडपडून, मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. त्याच्यामुळे नाटक हा भाग लिखाणासाठी खूप महत्वाचा आहे. आणि नाटक हे एका ह्याच्यानंतर ते नटाचं माध्यम होतं असं म्हटलं, मुळात सगळी माध्यमं लेखकाची आहेत. पण आता ते समोर सादर व्हायला लागलं की ते नट जे करेल ते. मालिका लिखाणं ही नोकरी आहे, रोजच्या रोज सातत्याने सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत लिहायचं. सातत्य हे मालिका लिखाणाचं मर्म आहे टॅलेंटपेक्षा. त्यातल्या त्यात टॅलेंट असेल तर उत्तम, पण जो सातत्याने लिहितो चॅनेलवाल्याचे अपमान सोसतो, हवं तसं प्रोड्युसरला बदलून देतो, हो येतो लगेच, अरे एपिसोड लिहून पाठवलेला असतो पण जीव तोडून, आणि मग कोण येतो एपी नावाची एक जमात असते एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, अरे ते तो अमुक आर्टिस्ट नाही आहे उद्या, तो सीन बदलून दे, हजार शिव्या येतात डोक्यात तोंडापर्यंत येतात पण पोटाचा विचार होतो आणि गिळला जातात जग पालत तो लिहून द्यावा लागतो. माझ्या बाबतीत सुदैवाने अजून ती वेळ आली नाही आहे कारण मी खूप मास करतो त्याच्यामुळे माझ्या भाजीने थोडी पडत नाही. पण लेखक खूप सिरियल लेखन हे टॅलेंटचं काम नाही, हे सातत्याचं काम आहे, सातत्याने लिहित राहणं. मी तर म्हणतो ज्यांना मराठी टायपिंग येतं ते अली लेखक झालेत, कारण सिरियलला गरजच वेगळी आहे. चित्रपट हे पुन्हा लेखकाचं माध्यम असलं तरी चित्रपट हे शब्दांचं माध्यम नाही, हे दृश्य माध्यम. आणि तिथे तुमची कल्पनाशक्ती तुमच्या शब्दांपेक्षा व्हिज्युअलायझेशनवर जास्त असतं, एक सीन दिसेल कसं, अर्थात ते लेखकानेच लिहायचं असतं. पण पुन्हा ते दिग्दर्शकाचं माध्यम जास्त आहे. पण तो कुठला पाच आहे त्याच्यावर येते, म्हणजे विनोदी सिनेमा असेल किंवा ऐतिहासिक असेल, समजा तुडगूस होता हा शब्दांचा सिनेमा होतो व्हिज्युअल बरोबर, की त्याच्यात ब्लॅक कॉमेडी तिथे विनोद पण यायला हवे होते. तर तो परत ना शेवटी तो पाच कुठला आहे त्या कलाकृतीचा त्याच्यावरती द्या. जसं वस्तुस्थितीचं तू उदाहरण दिलं, ही वस्तू ती मला अशीच घरात एक टाकी लिहिली होती वस्तुस्थिती, तर घरात बसलो होतो आणि काहीतरी आमच्या घटाचे प्रॉब्लेम सुरू होते तेव्हा, आणि मला सुचली की एक जोडपा आहे त्यांच्या डिवोर्सच्या केसचा निकाल आहे, छान जोडपा आहे, प्रेमात पडून लग्न केलेलं वगैरे, आणि हा त्यांच्या डिवोर्सच्या कोर्टात गेले शिकारासाठी आणि घर रिकाम आहे आणि घरातल्या वस्तू एकमेकांशी बोलायला लागतात. स्त्रीलिंगी वस्तू ज्या असतात त्या बायकोची बाजू घेतात, पुरुषलिंगी वस्तू पुरुषाची बाजू घेतात. त्याचे भांडणं सुरू होतात की तिचं चुकलं त्याचं चुकलं कोणाचं चुकलं ह्या वस्तू बोलतात की, आणि शेवटी एक दीर म्हातारं कपाट आहे त्याच्यात, ते त्याच्या घरातलं पारंपरिक कपाट आहे. तो चिडतो आणि म्हणतो की अरे दोष तुमचा सगळ्यांचा, तुमच्यामुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला, मी कपाट आहे त्याच्या पणजोबापासूनचं, पुस्तकच ठेवली जायचं त्याच्यात. पण फ्रीजर ना फ्रीज तेव्हा त्याच्यात पहिलं भांडण सुरू झालं, हप्ते गुढी करायला त्याच्यावर, टीपी आला त्याच्यावरती झालं, ए सी आला त्याच्यावरती झालं, म्हणजे भौतिक सुखांच्या मागे लागल्यात त्यांचं नातं तुटलं, ते ते कपाट म्हणतो आणि शेवटी त्याला आग लागते त्या घराला असं काहीतरी एंटू मला आठवत नाही. तर ते पुन्हा तो एकांकिका, पुन्हा एक कविता आहे, एकांकिका ही कविता आहे, खरं तर कवितेस
त्यासाठी उत्स्फूर्तपणे येते, त्याला पुन्हा बंधन नाही, बघायचं तर बघायला त्याला पडत. एवढं सगळं लिखाण करत असताना तुला स्वतःला वाचायला वेळ मिळतो आणि वाचत असेल तर काय आवडत आणि का? आत्ता खरं तर कधी वाचायला फार वेळ मिळत नाही. आता मी डेली सोप लिहित असल्यामुळे पूर्वी केलं असं मी लहानपणीच मग अशी म्हणत असत की नको देवाय मला म्हणतात जयवंतळी वगैरे किंवा शाळेत असताना. आणि मी कॉलेज आणि कविता खूप वाचल्या, पुस्तकं वाचली. नंतर असं काही हे नाही की अमुक असतं मग अफकोर्स पु ल देशपांडे हे सगळ्यांचे आवडते लेखक असतात, माझे तसे आदर्शच आहेत. कारण पु लनी जे काही मंदिर बांधून ठेवले त्याच्या पहिल्या पायरीपर्यंत जरी पोचता आलं तरी आयुष्यात कृतकृत्य झालं असं मी समजेल. आणि अनेक लेखक वेगवेगळे चित्र काही वाचतो मी, वर्तमानपत्र वाचतो. आणि मुळात सगळ्यात सांगू का, तुमच्या आयुष्यातले अनुभव आणि तुम्ही आयुष्यात आलेली माणसं, ती माणसं ती वाचली ना आपण नीट, तर मग तुम्हाला खूप समृद्ध होता येईल. कारण ना वाचन केल्यानेच लेखक होता येतं असं असतं तर सगळे प्रोफेसर लेखक झाले असते, त्याचं खूप वाचन असतं. पण तसं नाही, लिखाणासाठी तुला एक वेगळा मेंदू आणि वेगळं हृदय पाहिजे. ते हृदय असेल तरच तुम्ही लिहू शकता. की तुम्हाला मेंदूत पोचलेली गोष्ट तुला सेन्सिटिव्हली ते चटका बसला ना त्या गोष्टीचा, तर ते व्यक्त होणार. म्हणजे वाचन असायला पाहिजे, कारण आपण काय आयुष्यातले सगळे अनुभव घेऊ शकत नाही. पण त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं की माणसं वाचून मला आवडतो. प्रेक्षकांमधून कोणाला काही प्रश्न आम्हाला दोघांनाही कोणाला काही विचारायचं असतील टीव्ही मालिकांमधल्या भूमिकांचं नावं काय दाखवत नाही कुठल्याच कधीच. पूर्वी दाखवत होते कुठल्या नट कोणच्या काय नाव आहे त्याचं ओरिजिनली काही समजत नाही. केव्हा दाखवतो आम्हाला इथे ऑब्जेक्शन पण काय त्याचं पाठवत. त्याचं कारण असं आहे ना, पूर्वी दाखवत होते, अलीकडे ते बंद केलं नावं दाखवत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की हे आमचं कॅरेक्टर हे प्रॉडक्ट आहे, हा ऍक्टर म्हणून मला माहिती काय झाला पाहिजे. म्हणजे आता जे जुने ऍक्टर आहेत त्यांची नावं तुम्हाला माहिती आहे की समजा निर्मिती सावंत माहिती आहे, गिरीश ओक माहिती आहे, विक्रम गोखले माहिती आहे, जे जुने आहेत जे नाटकातून आले. आत्ताच्या नवीन मुलं जी येतात त्या कॅरेक्टरच्या नावानेच त्यांची ओळख होते. त्यांना चॅलेंजला ते सांगा की हे आमचे प्रॉडक्ट आहेत, त्यांना स्वतःचं अस्तित्व असायला नाही पाहिजे. म्हणजे काही काय हिंदीमध्ये असं जास्त होतं की त्या ऍक्टरला बाहेर जर जायचं असेल कुठे समारंभाला तरी त्या कॅरेक्टरच्या वेशात जावं लागतं, वाचत फिरायचं नाही. इतकं ते विकत घेतल्यासारखं झालं आणि कॉर्पोरेट सिस्टीम फार की स्वतंत्र अस्तित्व मांडून टाकायचं त्या ऍक्टरचं. मग त्यातून काय होतं, एखादी सिरियल जेव्हापर्यंत चालते तोपर्यंत त्याला चार सुपाऱ्या मिळतात, कोणी पूजेला बोलवतो, बारच्याला मिळवतो. आणि ज्याच्याकडे टॅलेंट नसतं तो ती सिरियल संपली की तो संपला. म्हणजे म्हणून म्हटलं की टी व्ही इंडस्ट्री ही पैसे देणारी एक मशीन आहे, तिथे स्वप्न बघायची नाही. इमोशनलेस लोकांना गुंगून ठेवतो. आपण शिव्या घरात पाहू ना, माझ्या नवऱ्याची बायको बघणार व्यसन आहे ते. दावड्याचं कसं होतं, हात थरथरायला लागतं, ती विशिष्ट वेळ झाली. तसं ते टी व्ही इंडस्ट्री आपोआप लागतात. शिव्या देत का लावणार लोक काय काय मालिका आपण खूप रेंगाळतात असं काय त्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो का? 100 एपिसोड 200 एपिसोड असं काही कॉन्ट्रॅक्ट असतो? कॉन्ट्रॅक्ट असतो त्याचा. मुळात कसं आहे ना, मालिका कुठं त्याचं अर्थशास्त्र, 100 एपिसोड होईपर्यंत निर्मात्याचे पैसे वसूल होत नाही. जो केलेला खर्च असतो आधी तो 100 एपिसोड नंतर सुरू होतो त्याला फायदा व्हायला. आणि चॅनलवाले एवढे हुशार आहे, तुम्हाला फायदा करूच देत नाही निर्मात्याला. ते रिपीट एपिसोड शूट करायला लावतात, पुन्हा शूट करायला लावतात. त्यांना वाटलं की हा निर्माता आता सेटल झाला आणि दुसऱ्या चॅनलकडे जाईल की काय, अशी भीती वाटली की लगेच त्याचे 4 एपिसोड जे शूट झालेले असतात ते स्क्रॅप करायला लावतात. तो गेला खड्ड्यात पण ते चॅनलमध्ये ते करतात. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की लोक बघतायत की टी आर पी नावाची जी गोष्ट आहे, टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट, त्याचं आता वेगळं नाव आहे त्याला. तर तो जेव्हा येतो, आता काल नुकतंच मला आकडा कळला की माझ्या नवऱ्याच्या बायकोचा 7.9 टी आर पी आला. बापरे, हा म्हणजे हायएस्ट 7.9 म्हणजे अरे बापरे. आता तो
टीआरपी आल्यावरती सिरियल लोक किती शिवाय घालो चॅनल चालवून आलंच आणि टीआरपी कुठून येतो लोक बघतात कुठून येतो जे शेवटी लोकांनी बघणं सोडलं तरच त्या सिरियल बंद होऊ शकतो. पण हिंदी मालिकांचं तसं नसतं का? हिंदी आणि मराठी मध्ये फरक पडतो. हिंदीत पण तसंच असतं, फक्त हिंदीत पैसे खूप मिळतात, जाहिराती भरपूर मिळतात, त्याच्यामुळे इकॉनॉमी जी आहे ना हिंदीची खूप वेगळी आहे, म्हणजे 100% फरक आहे पैसे मिळण्याच्या बाबतीत. त्यांचा खर्च तेवढाच असतो ना, खर्च जरी असला तरी रिकव्हरी लवकर होते त्याची. बरोबर. कारण सिरियल एकदा सेट झाली की जी रिकव्हरी येते ती 100% जास्त असते. चांगलं लिहित राहणार. ऍक्च्युली तेच मगाशी म्हटलं की संवेदना तुमच्या लेखकाला जास्त संवेदनशील, जास्त संवेदनशील असतो तो लिहितो, त्याच्यामुळे तो सोशली तेवढाच ऍक्टिव्ह असतो. म्हणजे आता मी माझ्या बाबतीत सांगितलं झालं तर मी मुंबईत काही करत नाही फार, पण मी सतत माझ्या गावाशी टचमध्ये असतो. नाही सर, माझा प्रश्न थोडा वेगळा होता, म्हणजे फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ रायटर आपण जे काही प्रोड्युस करतो म्हणजे मटेरियल जनरेट करतो आणि ते लोकांपर्यंत जाणार आहे, तर सीडी बिल्ड करण्यासाठीच. बरोबर. हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. म्हणजे मी माझ्या सगळ्या कलाकृतीतून कायम सोशल संदेश, सामाजिक आणि पॉलिटिकल कन्व्हेन्स करत असतो. म्हणजे गंगूबाईपासून तर तुम्ही बघत आला, जाडूबाई वगैरे सुद्धा आहे, एकत्र कुटुंब पद्धती हा स्वच्छ सिरियल. हा, म्हणजे त्याच्यात मला ते कनेक्टेड स्टार ग्राउंड चालतात, सासू सून आणि ते सगळं किचन पॉलिटिक्स मला स्वतःला सुचत नाही आणि मला तो जॉनर नाही. मला लोकांना हसवत हसवत काहीतरी संदेश द्यायला आवडतो. मग लोक कदाचित पण हा काय विजय करतो, करतो ना विजय, पण हसू आलं ना त्या क्षणी हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी बिंदास शाब्दिक कोट्या बिट्या करतो, लोक देतात शिव्या मला शाब्दिक कोट्या करतो. हो मी आहे कोट्याधीश, काय करतो मला सुचतात, मला सुचतात, मला सुचत नाही की मला वाईट वाटतं, बरा घेतो जळता तुम्ही माझ्यावर, असं माझं काही म्हणणं असतं, मी करत राहणार. आणि तो पण त्या त्या माणसाच्या जडणघडणी चालणार, म्हणजे अगदी स्वतःसाठी केवळ कमर्शियल म्हणून लिखाण करणारे तुझा लेखक आहे त्यांना काही पडले नाही. मग ते कदाचित चॅनेल सांगतं की झुन कर, चाळ हे कर, ते लिहून देतात. पण तो मला जर तसं काही कारण नाही करणार, मग मला उपाशी म्हणजे गावी जाऊन शेती करेल तेवढं आहे कारण. तर तो त्या त्या माणसाचा वैयक्तिक जडणघडणीचा संस्कारांचा भाग आहे. त्याच्यामुळे असं जनरलाइज लेखकांकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की पुढची पिढी घडवण्यासाठी लेखक ही सगळ्यात मोठी संस्था आहे. टी व्ही बघते, पण खरं सांगायचं तर मराठी सिरियल आणि बघतच नाही त्यांची पिढी, ते नेटवर बघतात, ते आपल्या हातातच नाही आता काही, ते अडवू शकत नाही, सेन्सॉरही नाही आहे. सो त्या पिढीचं काय व्हायचं ते होणारच आहे, आपण काय करणार. सध्या कोणती मालिका चालू आहे तुमची? माझी जाडूबाई जोरात म्हणतात जीवन, जीवन जी, तिचं टायमिंग 6 असतं संध्याकाळी. परत रिपीट रिपीट ते दाखवत ती काय करतात, नवीन स्लॉट डेव्हलप करायचा प्रयत्न करतात. तो आधी 1 त्यांनी ठेवली होती, आता 6 ठेवली, तर तो एक स्लॉट डेव्हलप होतोय का त्याचा प्रयत्न आहे 6, कारण ऍक्च्युली तो 6:30 पासून सुरू आहे. होम मिनिस्टर पासून त्यांचा रेग्युलर स्लॉट तो इतक्या वर्षांचा डेव्हलप झाला आहे, पण त्याला तो अजून खाली आणून बघायचा ट्राय करतात. त्याच्यामध्ये रिपीट नाही दाखवत, कारण रिपीटला लोक बघतील मग इकडे कोण बघणार सिद्धार्थ त्रिपाठी. लेखक आणि डायरेक्शन दोन्ही का? नाही, पडद्यामागचा डिरेक्टर या सिरियलला, कारण ह्या सिरियलला मला महिन्याला 26 एपिसोड लिहावे लागतात, त्याच्यामुळे डिरेक्शन नाही करू शकत मी प्रॅक्टिकली. कवितेचं नाव आहे झिंगड. ही जरा थोडी बोल्ड कविता आहे. चालेल ना? चालेल. असं नाही, मला वेगळ्या अर्थाने मला ती आवडली. या कवितेची पार्श्वभूमी सांगतो, मी एन्जॉय करा. गुढीपाडव्याच्या दिवशी मला एक दृश्य दिसलं, आणि दृश्य दिसल्या म्हणतो हे काय आहे, वेगळंच सीझन कुठला आणि काय चाललं आहे, आणि त्याच्यावर कविता सुचली. कुत्री विसवली आम्हासम निसर्गाची अट, कुत्री विसवली आम्हासम निसर्गाची अट, अनचैत्रात अवळी नाक्यावर झिंगाट,
जगास मारून पाट्यावर दोघेही रतमन मोती बिंदूतून आजोबांचं चोरून चोरून बघा. अरे चहा हा तर पेन्शनचा मोती आणि खानांची बिंदू. अरे देवा तोबा तोबा तोबा. भ्रष्ट झाली कौम आणि संस्कृती हिंदू महान हिंदू. जमा झाली वामन आणि जमा झाले यवन. मोती आणि बिंदू लुटती पर रस्त्यात यौवन. चिंतन मंथन चर्चे वरचे सुघोषणा युद्ध. मोती आणि बिंदूस याची कुठे होती शुद्ध. शिंचा मोत्यांना डाव साधला कुणी करमठ वाला. मुल्लाने फरमाया इसका लेकर रहेंगे बदला. संघ भिंग सेना बिना येथील आता कामी अत्यारे पाजू लागली लीग आणि सी. त्रिशूळ भाले चॉपर वॉपर प्रॉपर झाले कापा कापी. मोती बिंदू झाले वेगळे देऊन एक एक पापी. कुणी झाले विधवा आणि किती पोरं अनाथ. कुणी झाले विधवा आणि किती पोरं अनाथ. बिंदू खानच्या पोटी जन्मली निधरली पोरं सात. बड़ा पायरो कविता संग्रह आहे लायब्ररीमध्ये सदस्यांनी वाचला. खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता लिहिल्या. आणखीन एक विचारायचं टीव्ही मालिकांच्या जे हे असं प्रोडक्शन कंप्लीट निर्माता त्याला जबाबदार असतो की डायरेक्टर आणि चॅनल की निर्माता. निर्माता म्हणून जे आता नावं देतात ते खरं तर एजंट आहे. अच्छा. निर्माता म्हणून त्यांना सूच करण्यासाठी नावं दिली. निर्माता त्यांना कुठलाही अधिकार नाही. पण पैसे गोळवतात वगैरे ते चालेल. पैसे देतं एक अमाऊंट देतं ते 1.5 लाख रुपये बनवून दे. बाकी सगळे निर्णय चॅनल देतात. लेखक कोण असेल डिरेक्टर कोण असेल ऍक्टर कोण असतील निर्मात्याला कुठलाही स्वतःला अधिकार असा राहिला नाही. त्यांना फक्त निर्माता असं नाव देऊन घोषित केलेलं आहे. बाकी ते एजंट आहेत काम करून देणारे. सिरियलच्या इंडस्ट्रीत आता चॅनल हे सार्वभौम झालेलं आहे. चॅनल शिवाय दुसरं काही नाही. सगळ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीच चॅनल. म्हणूनच पूर्वीच्या सिरियल्सची नावं आपल्याला अजूनही माहिती आहे. पाठ आहे तमस घ्या किंवा मराठी वादळ वाटसारखी सिरियल आबाळ माय सॉन्ग सिरियल या आपल्याला अजूनही माहिती आहेत. लक्षात आहे त्यांचे टायटल सॉन्ग माहिती आहे. सिरियल पण पूर्वीपासून आहे का नाही अलीकडे झालं. त्याचा कॉपीराईटचा जो कायदा आहे कॉपीराईट प्रॉब्लेम असा होतो की माझी गंगूबाई नामवाटी 2-3 भाषांमध्ये झाली पण त्याचे मला पैसे नाही मिळाले. आपल्याकडे तर कॉपीराईटचा कायदा नाही. ते चॅनेल कॉपीराईट सुद्धा ते देतात. खाली लिहिलेलं असतं बघा कॉपीराईट रिझर्व्ह विथ सो अँड सो चॅनेल. सो माझी सिरियल माझी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी बौद्धिक मालमत्ता चॅनेल स्वतः विकून मोकळं होतं. खरं तर कायद्याप्रमाणे जे जगभर सगळीकडे आहे की त्या लेखकाला पैसे मिळाले पाहिजे. त्याचं सिरियल चालू असतं मराठी सिक्युरिटी आहे. पण माझी एक मालिका दाडूबाई जोरात जर बंगालीमध्ये झाली तर त्याचे पैसे मला मिळणार नाही. ते काय करतात ट्रान्सलेट करून तिकडे करतात. पण राईट कोण विकतो चॅनलचे राईट असतात. चॅनल चॅनल निर्मात्यालाही काही मिळत. त्याचाच तो ऍक्च्युअली संशोधित ते बिल आहे आता. पण ते बिल ह्या सगळ्या कॉर्पोरेट कंपनीने दाबून टाकलं आहे. कॉपीराईटचा कायदा पास झाला तर आम्ही लेखक खूप श्रीमंत होऊ. पण कधी होईल माहीत नाही. सिनेमाच्या बाबतीत वेगळं आहे का. सिनेमाच्या निर्मात्याकडे असतात राईट्स. पण ते सुद्धा ठरवलं जातात. झी ला त्याने विकलं तर विकलं. माझ्या दुर्गुस नावाच्या सिनेमा झी ला विकून टाकला. त्याने कायमचा विकून टाकला. ते झीचा झाला. ते सिनेमा पण कसं असतं ते निर्माता ठरवेल. सिरियल त्या चॅनलच्याच मालकीची असते. पण हिंदी सिनेमा समजा एखादा सलमान खानचा पिक्चर आहे तो विकला जातो झी ला दिला. पण इतर चॅनलवर पण ते दाखवलं. निर्मात्यावर म्हणतो की मी तुम्हाला देतोय 2 वर्षासाठी. 2 वर्षानंतर तुम्ही मागणी दिला ते तो निर्माता ठरवतो. आता सलमान खानचा सिनेमा कोण नाही म्हणणार असं होतं ना. ते हिंदी इंडस्ट्रीची अजूनच गोष्ट वेगळी. त्यांना काय टीव्हीवर दाखवण्याचे पैशाची गरजच नाही. कारण एवढं साधीच होईल. आणि टीव्हीवर दाखवून सुद्धा जे जुने सिनेमा आहेत जसं मनमोहन देसाईंचे सिनेमा आहेत अमर अकबर यांनी म्हणा किंवा ते त्यावेळी गाजले. केवळ टीव्हीवर दाखवण्याच्या पैशावर त्यांचा मुलगा अजून जगतो. तो काही न करता केतू देसाई काही न करता ऐशोआरामात जगतोय. पैसे येतात वडिलांच्या सिनेमात दाखवतात त्याचे.
तुम्ही जर कायमस्वरूपी विकला तर त्यांचं, पण कायमस्वरूपी शक्यतो कोणी विकत नाही, दोन वर्षासाठी देतात, पाच वर्षासाठी देतात, मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करा का दुसऱ्याला? पण मग दुसऱ्या चॅनलला जे दाखवून देतात तो मग शकतो तुम्ही ज्याला विकला तो त्याला परत विकतो का? हा, त्याचे राईट्स परत आले. माझे गोष्ट तुमच्याकडे दोन वर्षाची गेली, दोन वर्षात माझ्याकडे आली, दुसऱ्या कधी ती कसं? मी नाही, तुम्ही वेगळ्या सिरियल बद्दल बोलत असाल, कारण आमच्या क्राईम ड्रामामध्ये जे दाखवलं जातं, तुमच्या मनात बोलता सेक्शुअली दाखवलं जातं, ते सावधानीने क्राईम पेट्रोल वेगळी सिरियल, ज्याच्यामध्ये मुंबई महाराष्ट्रात किंवा भारतात घडलेल्या सत्य घटनांवरती ती सिरियल आहे आणि त्याचं चित्रीकरण केलं जातं. त्यात जराही फेरफार केला जात नाही, त्यात मिरची मसाला कुठल्याही प्रकारचं ॲडिशन होत नाही. आणखी एक म्हणजे मला अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी की कमिशनर ऑफिसमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं की क्राईम पेट्रोलचे एपिसोड ज्या सिरीज वेगवेगळ्या राज्यातल्या कमिशनरच्या ऑफिसला जातात, केस स्टडीज आहेत, की त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी ही केस कशी सॉल्व्ह केली होती, एक छोटासा क्यू कसा मिळाला होता, एक घड्याळ फक्त मिळतो आणि त्या घड्याळावरून त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी त्या माणसाला कसं शोधून काढलं, त्या माणसाला शोधून त्याचा खून कोणी केला असेल आणि ते कसं लॉजिक वापरलं गेलं सगळ्याच्या मागे. तर तुम्ही जो मुद्दा म्हणता तो मला खरंच मान्य आहे. सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात, जसं हरियाणामध्ये जी रॉबरी झाली, बँक लुटली होती, दिवाळीच्या 3 दिवसाची सुट्टी होती आणि त्यांनी भुयार खाऊन अख्खी लुटली होती. सेम केस इकडे आता न्यू बॉम्बेला किंवा केरळामध्ये 2 माफियाज होते, त्यांची लहानपणापासूनची मैत्री आणि जुनी दुश्मनी, दोघंही मोठे टॉन आणि एकाचं मर्डर, पण ते कोणी केलं काय आणि नंतर काय ते फालतू कोणी कुठून तरी सुटलेली जरी तिला मिलिटरीच्या इथे कलिना कॅम्पसमध्ये मिलिटरीचं जे आहे तिथल्या एका कर्नल रिटायरमेंटच्या दिवशी एका मुलाला शूट केलं का, तो बदाम तोडायला यायचा, त्याला राग यायचा, तो ओरडायचा त्या मुलाला, पण त्याने शूट केलं, पण हे आय विटनेसच नाही पोलीस. आणि मिलिटरीचे कायदे वेगळे, पोलिसांचे कायदे वेगळे. मग त्यांनी कलिना पोलिसला एंटरटेन नाही केलं, ते म्हणाले की नाही आताच नाही यायचं. मग न्याय तर मिळाला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन तर झालं पाहिजे, मुलगा मेलेला सापडला त्याला गोळी लागली, मग क्राईमच्या केस केली आणि क्राईम बॅनच्या तुम्हाला पे करावं लागेल, अदरवाईज ही केस सीबीआयकडे जाईल, मग काय करणार तुम्ही? आणि मग शोध घेतल्यानंतर कळलं की या कर्नलच्या यांनी मान आणि का मारलं मला आवडत होता, म्हणजे असे वेगवेगळे केसेस आहेत. पोलिसांनी सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही त्याच्या हे करतात काय आपले हो स्टोरी हो. आणि ऍक्च्युली आता तुम्ही जे आधी म्हणालात त्या धर्तीवरती काही एपिसोड तसे ऍक्च्युली चित्रित पण झाले की ते सांगतात इन्स्पेक्टर आम्हाला हा क्लू होता आणि मग देर इज अ ग्रुप ऑफ ट्रेनिंग. आणखी दुसरी गोष्ट दिल्लीमध्ये निर्भया केस झालं होतं, रेप खटला झालं होतं, तेव्हा एपिसोड शूट झाला होता, प्रोमो जेव्हा सुरुवात झाली आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीमधून फोन आला चॅनलमध्ये की एपिसोड टेलिकास्ट करू नका का, तर दिल्ली पोलिसांची इमेज दाखवली लागली त्याची. कारण त्यामध्ये एक सीन होता की ती मुलगी पडली आहे, दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस आले आणि त्यांचं भांडण ह्यासाठी झालं की नाही बॉडी जास्त तुमच्या हद्दीत आहे तितकेच तुमच्याकडे रजिस्टर करा, आणि तो सांगत होता नाही नाही बॉडी तुमच्या हद्दीत जास्त आहे आणि तो जो मुलगा तिचा मित्र होता तो म्हणतो भांडण नंतर करा, हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हे असे काही गोष्टी होते की त्या काढायला सांगितलं त्याच्यानं, मग त्या काढून टाकल्या, मग एपिसोड पाठवायला सांगितलं, मग सांगितलं या गोष्टी पण काढून टाकलं तुम्ही, ह्या नाही दाखवत पण त्याचे आहे फाय. आणि त्या मुलाने नंतर साक्ष दिली तर मग त्या पाहायला जातो की हे सगळं होत, हाही एक थोडा अंकुश आहे की सगळं नाही दाखवू शकतो. वर्कशॉप्स करता राईटर्स, तर त्यातले
कुठचा आस्पेक्ट त्या वर्कशॉप मध्ये राइटिंगचा? आता मी तिन्ही माध्यमांचे वर्कशॉप घेतो, नाटक, चित्रपट आणि मालिका. आता मी मालिकेमधलं मालिकेचं वर्कशॉप घेतोय आणि लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि तंत्र या सगळ्या ह्याच्यावर मी बेसिक गोष्टी शिकवल्या. हा म्हणजे बेसिक लेखनात पटकथा, कथा पटकथा संवाद आणि ती कशी प्रेझेंट करायची, मग त्याचे सीन्स स्क्रीन प्ले काय असतो, मग तो कसा केवढा असायला पाहिजे. हा म्हणजे ती मुळात कन्सेप्ट पासून सुरू होते, एक कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टची कथा बनवणं. कथा पटकथा संवाद असं अशा अर्थाने मी एक्सप्लेन करतो की सगळ्यांना नाही कळत. आम्ही म्हटलं जरा काय स्क्रीन प्ले डायलॉग पण ते काय आहे ते. कथा म्हणजे असं की आज 16 तारखेला नॅशनल लायब्ररीमध्ये राजेश देशपांडे, राजेंद्र शिरसाटकर यांना बोलवायचं, ही कथा ही कन्सेप्ट झाली. मग राजेश देशपांडे आणि राजेंद्र शिरसाटकर बोरिवलीवरनं नॅशनल लायब्ररीच्या कार्यक्रमाला येणं ही कन्सेप्ट झाली आणि त्यांचं काहीतरी घडतं. आता काय घडतं ही कथा, जाता ट्रॅफिकमध्ये अडकले आणि रिक्षावाल्यावरून मारामारी झाली, मग ते पुढे जी होईल ती कथा, मग त्या कथेची पटकथा करायची, म्हणजे ते निघाले बोरिवलीपासून त्याचे टप्पे काढायचे, ते सीन जसे आपण बघतो ती पटकथा आणि जे संवाद होतात ते संवाद, त्याचं एकच ते एक टेक्निक आहे जे त्याचं तंत्र आहे. ॲक्च्युली ते शिकता येतं आणि ते कुणीही लिहू शकतं त्याच्यात कळल्यानंतर. म्हणून म्हणतो की मालिका लिखाणाला टॅलेंट लागत नाही, ते तंत्र आहे आणि त्याला शिस्त हवी होतं, सातत्य हवं. आणि जर टॅलेंटेड लेखक असेल तर तो सुखी असतो. हा आता मराठी चित्रपटासाठी अनुदान आहे, दोन गट आहेत त्याच्यात, अ ब आणि क हे तीन गट आहेत ॲक्च्युली, आणि त्याची एक समिती आहे आणि ते अनुदान ते सिनेमा बघून ठरवतात. हा अ गट आता बघ, मग काही कोणाला 35 लाख मिळतात, कोणाला 20 लाख अशी ती अमाऊंट मिळते. पण या वर्षी 2 वर्षात अजून ती मिळाली नाही आहे, जाहीर झाले पण मिळाली नाही आहे. आणि बरेच निर्माते अनुदान मिळतं म्हणून सिनेमा करतात, तर मराठी चित्रपटांना त्या सरकारकडनं पैसे मिळतात पण ते पुरेसे नसतात. पण सिनेमा बनतो आता बरेचसे सिनेमा 1 कोटीच्या वरच बनतो, त्यांना 30-35 लाख मिळून एवढंच. नाटकाला 15 लाख देतो, नाटकात पण तसेच 2-3 15 लाख आहे. 15 लाख नाही, ते पर प्रयोग 20,000 असं आहे. ते सुद्धा त्याचे नियम बरेच आहेत, ते मुंबईच्या बाहेर प्रयोग झाले पाहिजे, मग त्याच्यात पण लोक हुशारी करतात. असंच गव्हर्नमेंट 20-30 हजार रुपये घेणार नाही बघू. पण मुळात मागणी पण नाही का घ्यायचं अनुदान, हा एक व्यवसाय म्हणून जर करतो आपण चांगलं लिहा चांगलं नाटक तर लोक ते वडापाववाले पण अनुदान मागतील. व्यवसाय म्हणून जेव्हा करतो अनुदान द्यायचं तर नॅशनल लायब्ररी सारख्या एखाद्या संस्थेला दिलं पाहिजे त्याला, की ते कुठलाही व्यवसाय नाही आहे, ते मिशन आहे. जे मिशन म्हणून करतात त्यांना पैसे दिले पाहिजे सरकारने. व्यवसाय म्हणून माझं दुकान आहे, व्यावसायिक नाटक चाललं माझं, खूप पैसे मिळाले, किंवा चित्रपट चालला तरी मी अनुदान घेणार, पण ते नाकारता का तर नाकारत नाही. काही लोक घेत नाही, म्हणजे असं महेश मांजरेकर वगैरे जे मोठे निर्माते आहेत ते अनुदान घेत नाहीत सरकारचं. पण असे खूप एखाद दुसरा माणूस आहे जो अनुदान घेत नाही सरकारचं, पण बाकी ते 35 लाखावर डोळा ठेवूनच करतात. ते बसत नाही, बसत नाही, बस बसूच शकत नाही. पण तेवढा कोणा चोर नाही, चोरा चित्रपट वेगवेगळ्या छंदांसाठी केले जातात आपल्याकडे, खूप वेगळे छंद असतात निर्मात्याला. केवळ एक कोणतरी स्टार येऊन आपल्या घरातल्या लोकांना फोटो काढतो एवढ्यासाठी सुद्धा सिनेमा करतात लोक, करोडो रुपये घालून. आणि पैसा आहे लोकांकडे, पश्चिम महाराष्ट्राकडे खूप पैसा आहे. हा कोण आहे त्याला बकऱ्या नानासपुरेवर फोटो काढायला मिळतात म्हणून पण सिनेमे करतात लोक. धन्यवाद. ही जीवाची कविता वाचतो ही आमच्या कलावंतांच्या, म्हणजे माझी स्वतःची अशी भावना आहे की आमच्या आयुष्याचा शेवट कसा असावा. कवितेचं नाव आहे माझी अंत्ययात्रा. माझी अंत्ययात्रा एक बेधुंद मैफल, माझी अंत्ययात्रा एक बेधुंद मैफल, सर एकच बुराशी
नाही स्वतःच साविय. माझी अंत्ययात्रा, माझी अंत्ययात्रा जणू साहित्यिक दिंडी, माझी अंत्ययात्रा जणू साहित्यिक दिंडी. नाही बंदबिंद फोटे, नाही वाहतूक कोंडी. माझी अंत्ययात्रा कटु समीक्षेची तिरडी, माझी अंत्ययात्रा कटु समीक्षेची तिरडी. जनस्तुती सुमनांची सांडे तीव्र परडी. माझी अंत्ययात्रा उडती वाहोवाच्या लाया, माझी अंत्ययात्रा उडती वाहोवाच्या लाया. अनु वाजवाव्या काळ्या वर सरसावल्या पाया. माझी अंत्ययात्रा नाही शोक अनावर, माझी अंत्ययात्रा नाही शोक अनावर. हास्य ग्लानी तुम्ही कुणी न येवो खानावर. माझी अंत्ययात्रा नाही राम राम घ्यावा, माझी अंत्ययात्रा नाही राम राम घ्यावा. सारे म्हणती तालात हा परतून यावा.